खरवस असं नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही पण आज आपण रोजच्या वापरातल्या साध्या दुधापासून मलईदार खरवस कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत बऱ्याचदा शहराकडे चिकाचं दूध उपलब्ध नसतं मग अशा वेळेस तुम्ही हा साध्या दुधापासून खरवस तयार करू शकता अगदी चिकाच्या खरवसासारखं लागत नाही पण त्याला पर्याय म्हणून अगदी बेस्ट आहे विशेष म्हणजे गुळ घालून तयार केल्यामुळे मस्त चवीचा आणि पौष्टिक खरवस तुम्ही घरामध्ये तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खरवसाच्या वड्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक बाउल घेतलेला आहे घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने किंवा मेजरिंग कपने घेतलेली सगळी जिनस तुम्हाला मोजून घ्यायचं आहे इथे आपण मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे पन्नास एम एल किंवा लिटर प्रमाणात गायीचं दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे गायीच्या दुधाऐवजी मशीचं दूध वापरलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त गरम करून ते थंड किंवा थोडस कोमट घ्यावं आता सारख्याच कपने इथे आपण पाऊन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तर बघा हा कस्टर्ड पावडर एखाद्या पॅकेटमध्ये किंवा बॉक्समध्ये उपलब्ध असते तुम्ही कोणत्याही कंपनीच्या आणि कोणत्याही फ्लेवर इथे वापरू शकता आपण इथे व्हॅनिला फ्लेवरची पाऊंड कप कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल ना तर तुम्ही इथे कॉर्न फ्लोर जरी पाऊंड कप वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता ज्या कपने कस्टर्ड पावडर आणि दूध मोजून घेतले ना अगदी त्याच कपने पाव कप किंवा चमचाने जर मोजाल तर साधारणतः तीन चमचे आपण इथे दुधाची पावडर किंवा मिल्क पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर इथे वापरू शकता आपण इथे आपण अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात अगदी बारीक चिरून घेतलेला सैंद्रिय गुळ घेतलेला आहे चट पावडर आणि दुधाच्या पावडरीमध्ये सुद्धा थोडस सा साखर असतं म्हणून गुळाचं प्रमाण थोडस इथे कमीच वापरायचं आहे अर्धा कप किंवा शंभर ग्राम अगदी परफेक्ट आहे आता ही सगळी जिन्नस हाताने छान आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे तुम्हाला असं जर करायचं नसेल तर ही सगळी जिन्नस मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि ते छान तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी दोन ते तीन मिनिटात तुम्हाला हे सगळं छान करता येईल तिथे संपूर्ण गोळ या दुधामध्ये विरघळलेला आहे असं थोडस जसं चिकाचं दूध मिळतं ना अगदी तसंच आपलं हे दूध तयार झालेलं आहे वापरल्यामुळे मिश्रणाला मस्त पिवळा रंग आलेला आहे शिवाय कस्टर्ड पावडरला सुद्धा हलकासा पिवळा रंग असतो तुम्ही जर साखर वापरत असाल कॉर्न फ्लोअर वापरत असाल तर चिमूटभर भर तुम्हाला यामध्ये हळद घालता येईल म्हणजे असा छान मस्त रंग तुमच्या या खरवसाला येईल आणि दाटसर असं हे आपलं खरवस असं चिकाचं दूध मिक्स करून झालेलं आहे फायनली आपण आता हे वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत दूध वाफवून घेण्याकरता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे तुम्ही कुकरचा डब्बा जरी घेतला तरी सुद्धा चालू शकेल चहाचा टोप सुद्धा तुम्हाला इथे घेता येईल आपण हे पसरट भांडं घेतले आणि हे दूध तयार केलेलं आपल्याला गाणीवर गाळून घ्यायचं आहे जेणेकरून गुळामध्ये छोटा मोठा कचरा असेल असे छोटे मोठे गुळाचे कण राहिलेले असतील असे छान गाळून स्वच्छ अगदी स्मूथ तुमचं हे चिकाचं दूध तुम्हाला तयार मिळेल हवं असेल तर थोडंसं आपण इथे जायफळ किसून घालणार आहोत कारण यामध्ये गुळ वापरलाय ना म्हणून जायफळीचा फ्लेवर अगदी मस्त येतो तसं बघायला गेलं तर तिला फ्लेवर वापरल्यामुळे न वापरता सुद्धा तुम्हाला हे तयार करता येईल दुसरीकडे एका कढईमध्ये दोन मोठे ग्लास किंवा एक मोठ्ठ्या तांब्या भरून आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि मोठ्या आसीवर झाकण लावून ला आपण या पाण्याला छान उकळी आणणार आहोत कढईऐवजी टोपामध्ये सुद्धा तुम्हाला हे करता येईल किंवा कुकरला शीटी काढून सुद्धा तुम्हाला हे करता येईल साधारणतः दोन मिनिटात मोठ्या आसीवर पाण्याला अशी छान खदखदुन उकळी आली की घरातली एखादी कोणतीही प्लेट किंवा स्टँड ठेवायचा आहे आणि यावर हे भांडं आपल्याला सेट करायचं आहे वर एक झाकण लावायचं आहे जेणेकरून करून पाण्याचे ड्रॉप होऊन या चिकावर पडू नये आणि याला झाकण लावून मध्य मासेवर बरोबर वीस मिनटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे घड्याळाला हवा असेल तर वेळ लावून घेऊ शकता आणि वीस मिनटं तुम्हाला हे छान वाफवून घ्यायचं आहे अजिबात गॅस तुम्हाला मोठा करायचा नाही तर साधारणतः वीस मिनटानंतर एक पाच मिनिटं अजिबात आपण झाकण काढलेलं नाही नाहीतर आतमध्ये ते कच्चं राहण्याची शक्यता असते झाकण उघडून बघणार आहोत ब भांड्याला झाकण लावल्यामुळे पाण्याचे थेंब असं झाकणावर पडलेलं आहे झाकण न लावता जर तुम्ही तयार केलं असतं तर सगळं ते पाण्याचे थेंब या शिकावर पडतात म्हणून असं झाकण लावून मस्त कडक होईपर्यंत आपण हे वाफवून घेतलंय हात लावून बघितला की मस्त वड्यांप्रमाणे घट्ट वाटते सुरी घालून बघितली की अजिबात याला पीठ ओलं लागत नाही अगदी स्मूथ आणि व्यवस्थित सुरी आपली निघून आलेली आहे जर तुम्हाला चिकट वाटत असेल तर पुन्हा झाकण लावायचं आणि एक पाच सहा मिनिटं पुन्हा मध्यमाचेवर झाकून ठेवायचंय तुम्ही कुकरला करताय तर सेम पद्धतीने तळाला पाणी घालायचंय वर एखादी प्लेट किंवा स्टँड ठेवायचंय आणि शिटी काढून ठेवायची आहे झाकण वरसेवर लावायचंय आणि वीस मिनिटं तुम्हाला हे वाफवून घ्यायचंय खाली काढून घेतलेलं आहे पटकन याच्या वड्या कापायच्या नाही पंधरा ते वीस मिनिटासाठी फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत म्हणजे बर्फामध्ये ठेवल्यामुळे पटकन हे थंड होईल आणि वड्या तुम्हाला अगदी सहज मस्त कट करता येतील इथे बघू शकता एकदम छान सेट झालेला आहे याच्या चा वड्या कापण्यासारखे आपलं हे मस्त घट्ट झालेलं आहे आता आवडीप्रमाणे लहान मोठ्या चौकोणी जसं आवडत असेल तशा याच्या वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता ओरिजिनल खरवस खायचा तो म्हणजे फक्त गावाकडे गाय किंवा म्हैस तिला बाळ होतं किंवा ती व्याय त्यावेळेस पहिलं चिकाचं दूध निघतं त्यापासून पारंपारिक खरवस तयार केला जातो तो, तो सुद्धा कसा तयार करायचा त्याची त्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला दिलेली काय होतं तुमच्या आणि शहराकडे राहतात बऱ्याचदा चिकाचा खरवस खाण्याची इच्छा होते त्यावेळेस घरातल्या या साध्या दुधापासून तुम्ही तुमच्या खरवसाची इच्छा भागवू शकता अगदी तसाच चिकाच्या दुधाचा लागत नाही पण हा तसा खायला अगदी मस्त लागतो नक्की करू पहा आणि कसा झालाय कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा तुमच्या काही खरवसाच्या आठवणी असतील त्या माझ्यासोबत तुम्ही नक्की शेअर करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहे ते सुद्धा नक्की सांगा एकदम मस्त छान मलईदार खरवस आपला तयार झालेला आहे चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा